आगामी महापालिका जिल्हा परिषद सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने लढविणार। चेतनभाऊ नरोटे, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा शहीद दिवस 21 मे रोजी सद्भावना दिनानिमित्त निर्धार महामेळावा। होणाऱ्या निर्धार मेळाव्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, नानाभाऊ पटोले यांच्यासह काँग्रेसच्या 3 माजी मुख्यमंत्री व आमदार प्रणितीताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती। सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवनातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्धार महामेळाव्याविषयी माहिती देताना सांगितले की केंद्र राज्य स्थानिक स्वराज्यमध्ये काँग्रेस विचारांचं सरकार हाच निर्धार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कर्तबगार अध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली तसेच विधिमंडळ पक्षनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, माननीय श्री अशोकराव चव्हाण, माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष माननीय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसचे आमदार पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत दिनांक 21 मे 2023 रविवार रोजी सकाळी 11:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सोलापूर येथे निर्धार महामेळावा पार पडणार आहे। या समवेत सोलापूरच्या लोकप्रिय दमदार आमदार माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या आमदार फंडातून उभारलेल्या MPSC UPSC कोचिंग ट्रेनिंग सेंटर पोलीस मुख्यालय समोर या भव्य वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण सकाळी 11:00 वाजता होणार आहे। तसेच शुभराय आर्ट्स गॅलरीचे नवनिर्माण अंतर्गत नाविन्यपूर्ण मराठी भवन हुतात्मा स्मृती मंदिर लगत वास्तूचे भूमिपूजन समारंभ सकाळी 11:15 वाजता मान्य प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे। काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा हा दौरा सोलापूर शहर जिल्ह्यातील आगामी काळातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी बळ मिळण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा येण्यासाठी त्याचप्रमाणे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीचा मानला जातो। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याकरिता समक्ष संवाद साधत मार्गदर्शन करून गाव पातळीतून ते देशपातळीपर्यंत काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विज्ञानवादी विचारांचे समृद्धी, सुरक्षितता, बंधुभाव, शांती, समतेचे लोककल्याणकारी धोरण व योजनांद्वारे लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारे सरकार स्थापित करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भाजपचे लोकविरोधी सरकार घालून समस्त जनतेला वाचवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्धार या महामेळाव्यात करण्यात येणार आहे। या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले। उद्या प्रदेशाध्यक्ष आपले नानासाहेब पटोले यांच्या समवेत व विविध राज्यातील नेत्यांच्या समवेत मेळावा आहे कार्यकर्त्यांचा, काय तयारी आहे, कशा पद्धतीने तयारी आहे उद्याची? सोलापूर शहरामध्ये प्रथमच एवढा मोठा सर्वच आमचे नेते ग्राउंडवर येत आहेत। नानासाहेब पटोले असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, आमचे ते सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, बाळासाहेब थोरात असतील, भाई जगताप असेल, अनेक जवळजवळ 20 ते 25 नेते मंडळी सोलापूर शहरामध्ये ह्या मेळाव्याला येत आहेत। आमच्यासाठी सोलापूर शहरासाठी एक ऊर्जा आहे आणि सर्व नेते महाडी बघितलं की अनेक मोठे मेळावे झाले, पण सोलापूर शहरामध्ये आम्हाला हे पहिल्यांदाच बघतो आहे की 3-3 माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे इथे येत आहेत। आम्हाला एक नवीन संजीवनी कार्यकर्त्यांना आहेत आणि हा मेळावा सक्सेस करण्याकरता आम्ही सर्व सोलापूर शहरातले काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, युवक अध्यक्ष, महिला, आमचे सर्वच कंट्रोल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक हे सगळेच कामाला लागल्यात आणि उद्याचा मेळावा आमच्यासाठी फार महत्त्वाचा। खरं तर पोटनिवडणुकीमध्ये दंगेकर आमदार जे त्यांनी गवगवीत यश मिळवले त्यानंतर कर्नाटकातला विजय यासाठी आपल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी संजीवनी व उत्साह निर्माण करणार आहे। त्यानंतर हा प्रथमच मेळावा होतोय, तर आगामी निवडणुकांसाठी तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? आगामी महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, लोकसभा आहे, इथून सर्व इलेक्शनच आहेत आणि दंगेकर साहेबांचा विजय असेल, कर्नाटकातला विजय असेल, हे खऱ्या अर्थाने एक आदर्श आहे आमच्यासमोर। सर्वच पक्षांनी दोन दोन करून मागं सरकून जर महाआघाडी करून इथं महाराष्ट्रात जर आपण लढलो तर आता वेगवेगळं लढून आम्ही 150 वर आहे। काँग्रेस 44, राष्ट्रवादी 52, शिवसेना 56, हे वेगवेगळ्या अँगलने लढले होते, तर महाआघाडी जर आम्ही करून लढलो 288 पैकी 200 जागा ह्या आमच्या येतील महाराष्ट्रामध्ये आमदार आणि जवळपास 38 खासदार जे आता 52 सर्वे झाले आहे
त्यामध्ये 37 ते 38 खासदार आमच्या या ठिकाणी दाखवत आहेत. आणि आम्ही महाआघाडी करून लढलो तर 37 ते 38 खासदार सर्व महाराष्ट्रामध्ये सहज येऊ शकतील. नगरपालिकेसाठी येणारे आगामी नगरपालिकेसाठी निवडणूक कसे मोर्चेबांधणी असेल? महाआघाडी या ठिकाणी करून आम्ही लढवूयात आणि जरूर आमचे 60 ते 70 या ठिकाणी नगरसेवक.